काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांनी आगामी 2022 ची निवडणूक लढवावी असं आवाहन साखळी काँग्रेस गटानं केली आहे. आणि एकच मला दिसतं की राजकारणात साहेब मुख्यमंत्री नसते अपराण जे राजकारण आज खालच्या थराचे गेले असा आणि जनतेने आम्ही ज्यांना भोवता त्यांना पाहिजे की लोक म्हणतात डिस्टिंग्विश करतात साहेब मुख्यमंत्री आणि आता जे राजकारणी त्यांना साहेबांच्या हातीने परत हाव हे राजकारण परत दिवचे असे तमाम जनतेची सगळ्यांची मागणी असा. तर याचे कारण किती म्हाका जर असे असे दिसता असत तरी की त्यांचे जे कॉन्ट्रिब्युशन असा गोयांक आणि सत्तरी त्याच्या शब्दांनी आम्ही व्यक्त करू शकना. तर माझे सगळ्या पक्षांक एक आव्हान असा ते कितले मानतले ते म्हाका खबर ना की त्यांचे जर कार्य पहिले 45 वर्षांचे जो एक रिकॉर्ड म्हाका दिसता ज्योती बसू उपरांत जो हिंदुस्थानाच्या राजकारणात जर असो एक मनीस की सातत्यान 45 वर्षां निवडून येता तर तांकां बिनविरोध निवडून दिवचे अशी जनतेची भावना आसा. आयज कितें परिस्थिती जाल्या ती सगळ्या लोकांक खबर आहा. आयज मायनी बंद जाल्या. आयज जर काँग्रेस जर सरकार आसलें जाल्यार मायनी बेगीनच्या बेगीन सुरू जातले. अजून कित्याक जायना 2012 मायनी कोणी बंद केल्यो आणि आम्ही आयज कित्याक लागून येयल्या तर राण्यान जसे आमकां पयली प्रशासन दिल्ले आसा तशें तेंच्यानी खंबीर रावचे आनी एक फावट परत इलेक्शनाक वचून परत तेंच्यानी निवडून येवचे अशी सगळ्या तमाम जनतेची अपेक्षा आसा. ते विनंती करता की तुम्ही परत एकदा तुमच्या आशीर्वादान हे जे आमचे सोबीत गोंय आसा ते गोंय वाचोवपाक तुम्ही फुडें येवचे. आयज सत्तरीचे लोक सगळे डिपेंड आहा की तुमचेर आसा की राणे सायबानूच जावपाक जाय आनी कितें केलें जाल्यार सत्तरीचो विकास जावं गोंयचो विकास हे तुमीच करूं शकता. आमचे सायबाकूच एक फावट सीएम करचो असो आमचो एक निर्धार आसा सत्तरी वर्षांचो. आणि गोंयाक तुमकां खबर आसा आतां येयले नेते कितके आनी फुटोन गेले कितके आनी आतां आतां उडयो मारता कितके राणे सायबाक नाका आनी कोणाक घेवपी बी नको तर राजकारणाचोच म्हणून तो आणि तेजे किंवा राजकारण सत्तरीचे तरी जावचे ना मुख्यमंत्री पदाचा लायक त्याला इच्छा दिवचो. भाऊसाहेब बांदोडकर जे आमचे भाग्य विधाते असा गोमंत भूमीचे त्यांच्यानी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे जाळे जाळे विणून आमकां शिक्षणाचे माध्यम आमकां सगळ्यांपर्यंत पावयले. तशेंच श्री प्रतापसिंग राणे सायबान हायर सेकेंडरी आणि कॉलेज हे प्रत्येक तालुक्यात आणि गांव वाठारांतल्या भुरग्यां खातीर सोय करून एक हायर एज्युकेशनाची सोय करून दिली. त्या काळांत अशी गरज असलेले नेते खूप कमी असलेले त्यांच्यानी गोंयची खरी जी गरज आसा ती ओळखून शिक्षणाचे जो पाया फाउंडेशन म्हणटा पळय तो बरो घालून दिलो. त्या खातीर आयज हांगा शिक्षणाची जी प्रवाह आसा आमकां दिसून येता खुबशे भुरगे शिकले फुडें सरले. आयज तेच शिकलेल्या भुरग्यांच्या फुडें फुडार सांबाळपा खातीर आमकां एक बऱ्या लिडराची गरज आसा. आमी म्हणटा की एसीजीएल सारको प्लांट बाकी जे कॉर्पोरेट उद्योग बिचोले नेतले सारकी जे येयले ते एका विजनरी लिडरा खातीर येयल्या. आयज आमी कितलेशेच ITI भुरगे पास आवट जाता डिप्लोमा जाता पूण गोवोरमेंटाचेर प्रेशर ना की गोवोरमेंटाचेर गोवर प्रेशर आसपाक जाय की ह्या वर्सा म्हाजे 100 भुरगे पास आवट जातले आमी कितें तरी इंडस्ट्री हाडपाक जाय ही अशी गरज जी आसली पळय ती सायबान 10-20 वर्सां पयलीं ओळखून आतां बरे प्लांट हाडलेले. पूण आयज तुमी पळयतात की गेली 10-15 वर्सां हे बिचोले किंवा सत्तरी तालुक्यांत अशें एकूय युनिट येवंक ना जेणे करून हांगा जर रोजगाराचे संदी जे आसा ते उपलब्ध जातले. मायनींग बंद पडली म्हूण रडलें म्हूण जायना. अल्टरनेट सोर्स ऑफ इनकम कितें जनरेट करूं येता हे खरें लिडराची गरज आसली आमकां कितें तरी हाडपाक. पूण दुर्दैवान असो एकूय असो उद्योग ह्या भागांत येयलो ना आनी त्या खातीर आतां बेरोजगारीची समस्या जी आसा खूब आसा. परत एकदां सांगता 2022 गोंय टिकतलें की उद्वस्त जातलें हे निर्णायक वेळ आसा ही प्रत्येकान जागृत रावपाक जाय. ते जर आमकां सांबाळपाक जाय जाल्यार आमकां श्री प्रतापसिंग राणे सायबा सारकेंच व्यक्तित्व लीड करपाक जाय. कित्याक तेंचें व्यक्तित्व जें आसा हें पार्टी लिमिटेशनाच्या भायर आसा. म्हणजे म्हाका दिसता की प्रत्येक पार्टी कडल्यान तेंकां तितलोच रिस्पेक्टान पळयलें वयता आनी अशें एक आदर्श व्यक्तिमत्व आयज काँग्रेस पक्षान आसा तेंच्यांनी लीड करचें हें आमचे कडल्यान सगळ्यांनी तेंकां एक विनंती आनी एक मागणी.